श्रीपाल सबनीस प्रकरणाबाबत विचारांचा विरोध हा वैचारिकरित्या व्हावा, धमक्या देऊन नव्हे असं मत मांडत माधवी वैद्य यांच्या नेतृत्वात साहित्यिकांनी जाहीर निषेध नोंदविला. कोणचे असो, आज सबनीस असोत, कोणी असोत, पण कोणालाही आपले विचार मांडण्यासाठी मुभा असावी. आणि असा जर कोणी विरोध केला समजा, तर तो विरोध लोकशाहीला धरून नाही. विचारांचा विरोध हा विचार वैचारिक पातळीवरून केला गेला पाहिजे. त्याच्यासाठी धमक्या देणं, दहशतवादी पद्धतीनं त्याला गप्प बसवणं हे स्तुत्य नाही आहे. आणि म्हणून ह्या धमक्यांचा मात्र आम्ही नक्की निषेध करू की प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, तो त्याला द्यावा. आणि कोणीही कोणालाही मारण्याची भाषा तर अजिबातच स्तुत्य नाही आहे. ज्या पद्धतीने दाभोळकर गेले, पानसरे गेले, कलबुर्गी गेले, याचं समर्थन आम्ही कोणत्याही पातळीवर कधीही करणार नाही हे मात्र खात्रीने सांगते. आणि त्याच्यामुळे या बाबतीत आम्ही ठराव हा साहित्य संमेलनात मांडणार.